नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांना उद्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वळूयात हेडलाईन्सकडे. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी झाली सज्ज. रत्नागिरी नगर परिषदेच्या 6 सभापतींसाठी एकच दालन. नवीन कक्षाचे अंदाजपत्रक वर्षभर धूळ खात पडून. पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या वनराई बंधाऱ्यांना जनतेतून चांगला पाठिंबा. महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष झाले आक्रमक. आणि जिल्हा न्यायालयाचे 150व्या वर्षात पदार्पण. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी सज्ज. सरत्या वर्षाला बाय बाय करत रत्नागिरी जिल्ह्यात नववर्षाचं स्वागत सर्वच ठिकाणी धूमधडाक्यात होणार आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहर भागातही या नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली असून अबालवृद्ध आणि अवघी तरुणही या जल्लोषासाठी सज्ज झाली आहे. 31 डिसेंबर म्हटलं की जल्लोष जल्लोष आणि जल्लोषच. सेलिब्रेट करण्याचा हक्काचा दिवस. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विशेष समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट कॉटेजच्या मालकांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमही आखण्यात आले असून यामध्ये DJ, डिस्को डान्स, ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आले आहेत. सध्या शहरातील 31 डिसेंबरच्या पार्टीचं स्वरूपही बदलत असून शहराबाहेर आणि त्यातल्या त्यात समुद्र किनाऱ्यावर जाऊन 31 डिसेंबर साजरा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याशिवाय GST विळख्यात अडकलेल्या पर्यटकांना दिलासा म्हणून विविध स्पोर्ट्सवाल्यांनी दरात घट केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग, रॅपलिंग तसेच विविध पर्यटनस्थळी आलेल्या पिकनिक या नववर्षाचे स्वागत केले जाणार आहेत. 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटकांनी जिल्ह्यातील हॉटेल्स तसेच विविध ठिकाणी पर्यटकांनी बुकिंग केलं असून सर्व हॉटेल्स फुल्ल आहेत. समुद्र किनाऱ्यालगतच्या अनेक हॉटेल चालकांनी तर विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. तसेच नवीन वर्षाचे स्वागत करताना रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वर्षामध्ये आम्ही असं एक ठरवलेलं आहे की शासकीय जे काही स्कीम्स आहेत, आता राईट टू सर्व्हिसेस सेवा आम्ही कायदा शासनाने केलेला आहे तो पूर्णपणे एन्फोर्स आम्ही करू, इम्प्लिमेंट करू. जे काही सर्व्हिसेस शासनाने लोकांना द्यायच्या आहेत तो वेळेवर आणि एफिशियंटली देऊ असा आम्ही एक निर्णय शासनातर्फे आम्ही केलेला आहे. जिल्हा प्रशासनाच्या तर्फे सर्वांनी गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये शासकीय सेवामध्ये जे काही त्रुटी असेल अथवा काही तक्रार असेल तर रत्नागिरी 24/7 पूर्णपणे फायदा घ्यावी आणि तुमची जे काही तक्रार नोंदवावी आणि आम्ही वेळेवर त्याचा निपटारा करू असा मी सर्वांना ग्वाही देतो. सर्वांना परत 2018 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मी आपल्याला आवाहन करतो की जिल्हा प्रशासनानं नागरिकांच्या हिताच्या ज्या योजना आणि उपक्रम हाती घेतलेले आहेत ते उपक्रम राबवताना आणि एक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक असं प्रशासन राबवताना नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं. लोकहिताच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये नागरिकांच्या सहकार्याशिवाय त्या यशस्वी होऊ शकणार नाही. तसंच दुसरं आव्हान असं आहे की 31 तारीख उद्या आहे, नववर्षाचा आनंद लुटतानाच आपल्यामुळं इतरांना त्रास होणार नाही, प्रदूषण होणार नाही आणि कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. गणेश इंगळे, मी आपणास नवीन वर्ष 2018 हार्दिक शुभेच्छा पोलीस विभागातर्फे व्यक्त करतो. मी पोलीस निरीक्षक खान, जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. या नवीन वर्षाच्या स्वागताने 2017 निरोप या उत्सुकतेमध्ये बऱ्याचशा वेळा पर्यटकाकडून किंवा जनतेकडून दारू पिऊन वाहन चालवलं जाते असं प्रकार होऊ नयेत. तसेच वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा. या ह्याच्यामध्ये उपाययोजना म्हणून दारू पिऊन जास्त वाहन चालवणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे, ठिकठिकाणी नाकामध्ये लावण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावे. मी पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना नवीन वर्ष 2018 हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सन 2017 शेवट आणि 2018 स्वागत यामध्ये
सर्वांकडून बऱ्याच लोकांकडून उत्साहामध्ये हे स्वागत केलं जातं. परंतु या उत्साहामध्ये आपण स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल, त्याचबरोबर इतरांना त्रास होईल आपल्या कृत्यामुळे, असे कोणतेही कृत्य करू नये. आपला उत्साह आपण आपल्यापुरताच मर्यादित ठेवावा आणि पोलीस विभागाकडून ज्या सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत त्याला सर्वांनी सहकार्य करावं. धन्यवाद. चंद्र सुपटे, तहसीलदार रत्नागिरी. आपणा सर्व तालुकावासियांना, सर्व महसूल परिवाराच्या वतीनं, रत्नागिरी तालुका प्रशासनाच्या वतीनं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. नवीन वर्ष सर्वांना भरभराटीचं, सुखाचं, आनंदाचं जावं हीच परमेश्वराची प्रार्थना करतो. येणारं नवीन वर्ष 2018 जे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. येणाऱ्या वर्ष हे आपत्तीमुक्त जाऊ, सगळ्यांना सगळेजण सुखात समाधानात राहू. तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या विविध काही आपत्ती येतात, तर येणारं वर्ष हे आपत्तीमुक्त असावं, जिल्ह्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची जीवित व वित्तहानी होऊ नये अशी मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. 2017 सरून जात आहे, 2018 आपण सामोरे जातो आहोत. या सामोरे जात असताना जे आव्हानं आहेत या ठिकाणी, डिजिटल एक आव्हान हे मुख्य आव्हान आपल्यासमोर आहे. आणि म्हणून या 2018 मी आपणाला या डिजिटल इंडियाच्या निमित्तानं, कारण म्हणजे संकळ कॉम्प्युटराईज युग होत आहे आणि त्या निमित्तानं आपण त्याला समोर जातो आहोत, आणि म्हणून डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आपण 2018 सामोरे जातो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर असंही आवाहन करतोय की नवीन वर्षाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करीत असताना आपण आपली काळजी, आपली तब्येत जरूर सांभाळावी. आपल्या चुकीमुळे किंवा इतरांच्या चुकीमुळे दुसऱ्या कोणाला किंवा स्वतःला अपघातास कारणीभूत होऊ नये व आनंदाचा क्षण हा आनंदाचाच असावा, त्याचे दुःखात परिणाम होऊ नयेत व त्याचे परिणाम स्वतःला, इतरांना किंवा अजून कोणालाही भोगायला लागू नये, ही सदिच्छा व्यक्त करतो. खरं तर तसं पाहता ही आपली संस्कृती नाही, तरी देखील नववर्षाचं स्वागत जल्लोषात करताना प्रत्येकाने आपल्या तब्येतीची, पर्यावरणाची काळजी घेत नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन शासन प्रशासनाकडून केलं जात आहे. तर रत्नागिरी नगर परिषदेच्या 6 सभापतींसाठी एकच दालन, नवीन कक्षाचे अंदाजपत्रक वर्षभर धूळ खात पडून. रत्नागिरी नगर परिषदेच्या 6 नगरपरिषद सभापतींसाठी एकच दालन असल्यामुळे या सभापतींची विकास कामे करताना दमछाक होत आहे. त्यांच्या स्वतंत्र दालनासाठीचे अंदाजपत्रक गेलं वर्षभर धूळ खात पडून आहे. स्वच्छ सुंदर रत्नागिरी करण्याचा ध्यास नगराध्यक्षांनी घेतल्यानंतर खुद्द रत्नागिरी नगर परिषद इमारत जुनी झाल्यामुळे ती इमारत निर्लेखित करावी अशी मागणी होत असतानाच नगराध्यक्षांनी याला काही दिवसांपूर्वी पुष्टी दिली. तर दुसरीकडे रत्नागिरी पालिकेच्या विषय समित्या सभापतींची बुधवारी अपेक्षेनुसार बिनविरोध निवड झाली. निर्विवाद बहुमत असल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना सभापतीपदी संधी मिळाली. मात्र विषय समित्यांचे 6 सभापती अजूनही त्यांच्यासाठी पालिका कार्यालयात बसण्यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी एकच दालन उपलब्ध करून दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या 6 सभापतींना बसण्यासाठी नवीन दालनांचं अंदाजपत्रक वर्षभर पालिका कार्यालयात धूळखात पडलं असून याकडे शासन प्रशासन लक्षच देत नाही आहे. रत्नागिरीच्या विकासाला चालना मिळावी म्हणून या सर्व सभापतींना स्वतंत्र दालन असावं अशी मागणी बेस्ट टीव्हीने लावून धरली होती. जनतेच्या या मागणीनुसार बांधकाम, पाणी, आरोग्य नियोजन, समाज कल्याण, महिला बालकल्याण अशा विविध 6 समित्यांच्या सभापतीपदी विराजमान होणाऱ्या सभापतींना वेगवेगळे कक्ष मिळणे गरजेचं आहे. मात्र सभापती नवीन असले तरी या सर्वांना बसण्यासाठी, तसेच शहरवासीय भेटायला आल्यानंतर त्यांना एकच कक्ष दिला जात असल्याने सर्वच विषयांची कोंडी होत आहे. त्यांच्यासाठी नवीन कक्षाचे अंदाजपत्रक गेले वर्षभर धूळखात पडून आहेत. याबाबत वरिष्ठांनी विचार करावा असं बोललं जात आहे. नगराध्यक्ष राहुल पंडित यांचं प्रशस्त आणि स्वतंत्र वातानुकूलित दालन पालिका कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असताना या 6 सभापतींना एकच जुने दालन का, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. यासाठी नगराध्यक्ष तसेच लोकप्रतिनिधी पाठपुरावा का करत नाहीत याची चर्चा आता सुरू झाली आहे. वळूया पुढच्या बातमीकडे, पाणी टंचाई निवारणाकडे. जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या वनराई बंधाऱ्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद. रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल मे मध्ये होणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना
जिल्हा परिषदेने मात्र लोकसहभागातून वनराई बंधारे बांधायला सुरुवात केली आणि त्याला जनतेतून चांगला पाठिंबा मिळत आहे. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले बंधारे अनेक ठिकाणी खराब झाले आहेत. असे बंधारे खराब होऊ नयेत आणि शासनाचा पैसा वाया जाऊ नये यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संतोष तेराडे यांनी जिल्ह्यातील वनराई क्षेत्रात वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला. त्यानुसार आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 9 तालुक्यात सुमारे 6,300 बंधारे लोकसहभागातून बांधून पूर्ण झाले आहेत. त्यावर त्यांनी बेस्ट टीव्हीकडे आपली प्रतिक्रियाही दिली. मागच्या आम्ही कृषीच्या बैठकीमध्ये ठरवण झालं की प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी टार्गेट दिलं होतं, तुम्ही प्रत्येक गावामध्ये बंधारा व्हायला पाहिजे. तशा पद्धतीचं काम आमच्या सगळ्या कृषीचे विस्तार अधिकारी असतील, कृषीचे आमचे तिथले एओ असतील, आमचे कृषी अधिकारी आहेत, त्याच्या माध्यमातून सगळ्या मंडळी एक चांगल्या पद्धतीचे बंधारे प्रत्येक तालुक्यामध्ये बांधण्याचं काम केलं आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे ते पाहणे यासाठी काम मी स्वतः प्रत्येक बंधाऱ्याला ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जाईन त्या गावामध्ये कृषीकडून कुठला बंधारा झाला आहे अशा प्रकारची चर्चा करून तो पाहणे म्हणजे ह्या पाहून त्याच्यावरती नियंत्रण असणं किंवा खरोखर आमचे अधिकारी काम करतात की नाही ते पाहण्याचं कामसुद्धा मी माझ्या पद्धतीने करतो. लोकसहभागातून आजपर्यंत 6,300 बंधारे बांधण्यात जिल्हा परिषदेला यश आलं असून या बंधाऱ्यांमुळे एप्रिल मे महिन्यात भासणारी पाणी टंचाई कमी होईल. लोकसहभागातून कोणतीही गोष्ट केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो असं या बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे पुढे आलं आहे. शासनाने ही नाहक पैसा खर्च न करता लोकसहभाग घेऊन जास्तीत जास्त विकास साधावा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मात्र त्याचे महत्त्व फार मोठं आहे. कुठल्याही गोष्टीला आपण मोठ्यांनी सुरुवात केली तर पुढची पिढी त्याचे निश्चितच अनुकरण करेल. तेव्हा आपल्या जीवनातील आवश्यक घटकांना महत्त्व द्या, प्रत्येकाने आपल्या अंगी राष्ट्रप्रेम जागृत करा आणि आपला देश महासत्ता बनवण्यास प्रोत्साहन द्या असं सूत्रवाच करत आपण येथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र ताज्या घडामोडींचा अचूक वेध. एक नजर सत्यावर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष झाले आक्रमक. रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीच्या तोट्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण राज्य कामगार सेनेचे अध्यक्ष हरिभाऊ माळी आक्रमक झाले असून त्यांनी हा आक्रमकपणा पत्रकार परिषदेत प्रकट केला. रत्नागिरी जिल्ह्यात अनिर्बंध सुरू झालेल्या वडापवर परिवहन अधिकारी तसेच पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे एसटीचे अतोनात नुकसान होत आहे. यावर नव्यानेच निवड झालेले महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरिभाऊ माळी यांनी पत्रकार परिषद घेत परिवहन मंत्र्यांवर तोफच डागली आहे. या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष सुनील साळवी, ठाण्याचे कर्मचारी पदाधिकारी पी सावंत, राजू सकपाळ, दीपक कदम तसेच मनसे तालुकाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, भाऊ पालकर, सतीश खामकर आदींसह अनेक जण उपस्थित होते. त्या संघटनेच्या आशीर्वादाने कोण डेपो मॅनेजर झालाय, कोण एडेबल, कोण डीसी झालाय, त्यामुळे ते लोक त्यांच्या आशीर्वादाने सर्वसामान्य कामगारांना त्रास देतात.
आज जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे ज्या वेळेला 3 वर्षापूर्वी 1,07,055 कामगारांचे मेंबर होते त्याच्यासाठी होते आणि लोकांच्या अपेक्षा आमच्याकडनं वाढल्या. पक्षाचे जे बाहेरचे पदाधिकारी आमचे साळवींसारखे माझ्यासारखे होते ते त्या आमच्या एसटी कामगारांना मदत करत होते. त्यामुळे एसटीची ताकद अजून आणि आपल्याची रजा पण पास करत नाही पण आम्ही लोकांची कामं फुकट करतो. महाराष्ट्रातल्या सर्व डेपोमध्ये एसटीचे मनसेचे पदाधिकारी फुकट कामं करतात. आणि आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता आपण म्हणतो एसटीच्या जवळजवळ 2,000 कोटीच्या प्रॉपर्टी आहेत आणि त्या प्राईम लोकेशनच्या प्रॉपर्टी आहेत त्या विकायला लागलेल्या. महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरिभाऊ माळे यांनी एसटी तोट्यात जाताना होणाऱ्या नुकसानीला अनेकांना दोषी धरलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वडाप सुरू असून टप्पा वाहतुकीचा परवाना फक्त एसटीलाच असताना परिवहन अधिकारी तसेच परिवहनचे मंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच एसटी बसस्थानकाच्या परिसरामध्ये 200 मीटरच्या आतच अनेक तालुक्यात खासगी ट्रॅव्हल्स थांबतात तसेच त्यांची कार्यालये असून त्यावरही परिवहन आणि पोलीस यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही यावरही त्यांनी भाष्य केलंय. पासून जे प्रश्न सुटतील ते कोर्टाकडून सुटणार नाही. वेळेला थोडी ताकद पण लावावं लागेल, वेळेला थोडा कळकट्याक पण करावा लागेल. परंतु एक माणुसकीच्या नात्याने ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कामगार मंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांनी एक माणुसकी म्हणून बाबा हा 70 वर्ष जुनी असलेली आपली एस टी 65-70 वर्ष झाली तिला ही जगली पाहिजे. 1,07,000 कुटुंबाचा प्रश्न आहे. इथे युनियन वगैरे हा प्रश्न राहायला बाजूला परंतु एस टी कामगारांच्या समस्या एवढ्या गरज आहेत. इतर ठिकाणी आता मला दुसऱ्या वर्ष राहिला आता मी काही कंपन्यामध्ये ऍग्रीमेंट 3 वर्षाचं करतो. परंतु काय झालं साहेब तुम्हाला सांगतो इथे 21 कामगार संघटना असल्यामुळे हे कामगारांच्या मजबुरीचा फायदा हे लोक घ्यायला लागलेले आहेत. मान्यताप्राप्त युनियनने जर पहिल्यापासून जर चांगले करार केले असते तर आज कामगारांची ही अवस्था झाली नसती. आता दुसरी गोष्ट इंटक. इंटक सरकारमध्ये असताना विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हे छाजेड हे त्यांचे खास मित्र होते. तेव्हा काय करू शकले नाही आणि आता आणि तुम्हाला एक खरं सांगतो हा जो संप 4 दिवसाचा झाला त्याचं सर्व श्रेय एसटीच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही युनियनला नाही. मनसे जर आक्रमक झाली तरच खऱ्या अर्थाने एसटी वाचू शकेल अशी चर्चा आता हरिभाऊ माळे यांच्या रत्नागिरीत येण्याने कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. तर जिल्हा न्यायालयाचे 150व्या वर्षात पदार्पण. रत्नागिरी जिल्हा न्यायालय 150व्या वर्षात पदार्पण करणार असल्याने 1 जानेवारीपासून वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या वैभवशाली इतिहासाची पाने उलगडतानाच 150 वर्षात जिल्हा न्यायालय पदार्पण करणार आहे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये विविध उपक्रमशील कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आले असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ विधितज्ज्ञ ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत केलं. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक कदम, ॲडव्होकेट फजल डिंगणकर, ॲडव्होकेट अशोक साळवी, विजय चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ वकील उपस्थित होते. 1867 सालचा सर आयझॉन जॉईंट जज जे होते त्यांचं निकालपत्र जे 1869 आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं. याखेरीज आपल्याला आज सांगायला अभिमान वाटतो की सेनापती बापटांचा खटला इथे चालला आहे. नंतर आडीवराच्या देवळावर दरोडा पडला, यशवंतराव चव्हाण त्याच्यामध्ये आरोपी होते, हे दोघेही काही काळ रत्नागिरीच्या तुरुंगातही होते. नंतर यात एक खटला त्याला बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी केस चालवायला आले होते आणि अनेक लोक सावकोडीच्या राजांचं इलेक्शन पिटिशन आहे. असे अनेक खटले या ठिकाणी आहेत. या बाजूच्या इमारतीमध्ये त्याचं एक प्रदर्शनी करून पक्षकारांना किंवा येणाऱ्या लोकांना बघता येईल. प्रदर्शनी त्याचे तपशील हा एक वेगळा विषय आहे. या निमित्ताने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक नवीन कोर्ट्स त्या इमारती झाल्या. आता राजापूरच्या कोर्टाचे उद्घाटन झालं इमारतीचं, देवरूपचं झालं, पण दापोलीची कोर्ट अजून ही बाजू गुहागरच्या कोर्टाचं उद्घाटन आहे, हेही कोर्टाचं उद्घाटन आहे. सो भौतिकदृष्ट्या न्यायालयांचा विस्तार हा एक त्यातला महत्वाचा पैलू आहे. तो पैलू आपण या ठिकाणी करणार आहोत आणि मान्यवरांच्या असते कारण 150 वर्ष झाल्यामुळे याच्याबद्दल प्रत्येकाला अफेक्शन बऱ्याच न्यायाधीशांना आहे. चांगल्या केसेस सुटतात किंवा योग्य प्रकारे प्रेझेंट होत नाही
त्यामुळे अशी एक संकल्पना आलेली जी सगळ्यांनी आम्ही मान्य केली आहे की वकिलांनी जाऊन त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या लोकांना या संबंधात माहिती द्यायची, त्यांना प्रबोधन करायचं, कदाचित लागलं तर प्रशिक्षणही घ्यायचं. हा प्रकार आमच्याकडे ऑलरेडी चालू आहे, कारण पोलीस दलाच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे गेली मला वाटतं 3 का 4 वेळा सेशन झालेली आहे पोलीस मुख्यालयामध्ये जो कार्यक्रम होतो. तशीच प्रकारची आता ईव्हीएम आता पुढच्या वर्षी निवडणूक आहे, निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक प्रक्रियेचीच माहिती बऱ्याच जणांना नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी असा एक विषय आहे, पंचायत समितीचा येऊ शकतात, तर त्या ठिकाणी तालुक्यातले लोक आपापला भाग देऊन सहभाग घेऊ शकतात. 1 जानेवारी रोजी सकाळी 10:15 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा आणि तालुका न्यायालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून विविध उपक्रम माननीय न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर राबवले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने 150व्या वर्षात पदार्पण करताना 1 जानेवारीपासून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घेतल्यास रत्नागिरी जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण होईल असं आता जनतेतून बोललं जात आहे. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी झाली सज्ज. रत्नागिरी नगर परिषदेच्या 6 सभापतींसाठी एकच दालन, नवीन कक्षाचे अंदाजपत्रक वर्षभर धूळ खात पडून. पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या वनराई बंधाऱ्यांना जनतेतून चांगला पाठिंबा. महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष झाले आक्रमक. आणि जिल्हा न्यायालयाचे 150व्या वर्षात पदार्पण. या बातमीपत्रात इथेच थांबतोय, भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.